चल मी निघतो. कोण आहेस तू आणि इथे काय करतोयस? मला ओळखलं नाहीस? नाही. हाय, मी विलास महाजन, तू लिहित असलेल्या कथेतील पात्र. घ्या. थँक्यू. म्हणजे बघा ना, आपण काय आणि किती शॉपिंग करतोय ते अमेझॉन आणि फ्लिपकार्टला माहिती आहे. आपण कोणाशी काय आणि किती बोलतोय ते फेसबुक आणि व्हॉट्सअपला माहिती आहे. आणि आपण काय पाहतो ते यूट्यूबला माहिती आहे. अहो, इतकंच काय, आपल्या डोळ्यांची बुबुळ आणि बोटांच्या ठशावरून आपली सर्व माहिती व्यवहार सरकारकडे जमा होतात. हो ना, आपल्या कळत नकळत ही माहिती त्यांच्याकडे जाते. आपली सर्व माहिती त्यांच्याजवळ आहे याचाच दुसरा अर्थ जाणतेपणी किंवा अजाणतेपणी ते लक्ष ठेवणेत आपल्यावर. आपली एवढी माहिती त्यांच्याजवळ आहे म्हणजे माणसाचं खासगी आयुष्य असं काही राहिलेलंच नाहीये. पण या माहितीचा त्यांना काय उपयोग? या माहितीच्या आधारे त्यांना हवे तसे निर्णय घ्यायला ते आपल्याला प्रवृत्त करत असतात. आपली मतं बदलायला भाग पाडतात ते. मला वाटतं पुढच्या काही वर्षात माणसाचा खासगीपण हा मुद्दा चर्चेत येणार बहुतेक. तुम्ही देव मानता? नाही, मी विज्ञानावर विश्वास ठेवतो. हा पण कुणी मला अमक्या मंदिरात घेऊन गेलं किंवा तमक्या देवाच्या गावी गेल्यावर तिथला भंडारा कपाळाला लावला तर मला काही फरक पडत नाही. मुळात याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे देवाबद्दल माझी एक ठाम भूमिका आहे आणि दुसरं म्हणजे लोकांमध्ये जाऊन त्यांच्या गोष्टी मला हव्या तशा सांगायला आवडतात. त्यामुळे त्यांच्याशी मिळून मिसळून वागल्याने फायदाच होतो. उलट मी त्यांच्यातलाच आहे काय अशी त्यांची समजूत होते. ते मंदिरासमोर जाऊन देवाकडे पाठ करून उभं राहणं वगैरे मला आवडत नाही. ते फार संकुचित असल्यासारखं वाटतं. काही लिहिताय का सध्या? हो. काय म्हणजे काय कळू शकेल का? जस्ट क्युरिओसिटी म्हणून. मी पूर्वी राहायचो म्हणजे आता माझे आई बाबा राहतात त्या घरासमोर एक मोठं वडाचं झाड होतं, पारंब्यांनी भरलेलं डेरेदार असं. आम्ही त्याच्याच अंग खांद्यावर खेळून मोठे झालो. म्हणजे प्रत्येकाच्या असतात तशा माझ्याही काही गोड आठवणी आहेत बालपणाच्या त्या झाडाबद्दल. आता शहरात एक नवीन मेट्रो प्रकल्प येतोय, त्याच्या मार्गासाठी ते झाड कापून टाकलं. काही दिवसांपूर्वी घरी गेलो असता ते मुंडकं कापलेलं झाड दिसलं. घरातून येता जाता खिडकीतून सतत नजरेत येत होत. त्या कापलेल्या भागातून रक्त गळतंय असं सारखं वाटत होत. आणि मग निघून आलो तिथून. त्यालाच धरून एक कथा रचतोय. अच्छा. दोन प्रसंगांच्या मध्ये कथेतील पात्र काय करत असेल? माफ करा, मला जायचं आहे एका ठिकाणी. शुअर शुअर. तुम्हाला लेखनासाठी शुभेच्छा. थँक्यू. बाय. मला वाटलंच तू इथे भेटशील. दिवसभर ऑफिसच्या गडबडीत असताना संध्याकाळचा चहा प्यायला जातो तेव्हा पटकन इकडे येतो. बरं वाटतं, शांत. सकाळी तू भेटलास पण मी ओळखलंच नाही तुला. कसं ओळखणार? तू मला नाक कान ओठ डोळे सगळं दिलंस पण चेहरा नाही. बरं, तू माझं काय करायचं ठरवलंयस? रोज सकाळी उठा, आवरा, ट्रेन पकडा नेहमीचीच, माणसांनी भरलेली आणि दररोज जास्तीत जास्त भरत जाणारी, पाणी भरून वाहत चाललेल्या बादलीसारखी गर्दी, स्टेशनच्या दोन्ही बाजूंना किड्या मुंग्यांसारखे इकडून तिकडून धावणारे जीव,
ओबडधोबड रस्ते, त्यात वेडी वाकडी वाहन, ऑफिस, एक वेगळाच मुखवटा. नेहमीचेच रिपोर्ट्स, ॲडिशनल रिपोर्ट्स, अर्जंट रिपोर्ट्स, नेहमीचेच कामं, मीटिंग चालू 24 तास, सिनियर्स, बॉस, ऑफिसर्स, सगळी एनर्जी शोषून घेणारा दिवस. पर्सनल लाईफसाठी वेळच नाही आहे यार. सोशल मीडियाचा मुखळा श्वास. मेंदूला जरासुद्धा ताण न देणारा पण तरीही मन रंगून ठेवणारा. या सर्वांचा कळस की काय. त्या दिवशी मी एकदम गळूनच गेलो. ऑफिसवरून घरी येताना पाहिलं की माझ्यावर मोठं झालेलं झाड कापलं होतं कोणीतरी. चौकशी केली तेव्हा कळलं की शहरात मेट्रो रेल्वेचा प्रकल्प येतो, त्याच्या मार्गात ते झाड अडथळा येत होतं म्हणून कापलं होतं. आणि पुढे त्या प्रकल्पाचा मार्ग जंगलातून जातो म्हणजे आणखी वृक्षतोड. आपल्या प्रगतीचा मार्ग असा निसर्गाची हानी करून पुढे जातो. माणसाला हे कळून चुकलंय की त्याने पृथ्वीचं काय करून ठेवलंय. म्हणूनच की काय तो मंगळावर मनुष्यवस्ती होऊ शकेल का हे पाहतोय का. हे बघ, बहुतेक प्रत्येकाच्या आयुष्यात अशी परिस्थिती येते आणि बरेच जण तिकडे दुर्लक्ष करून पुढे निघूनही जातात. कसं आहे की जगण्याचा स्पीड एवढा वाढलाय की माणसाला तिकडे ढुंकून पाहायला देखील फुरसत नाही आहे. तसं जमेल तसं जगतात सगळे. बरं, काय होऊ शकेल? नाही म्हणजे बदली वगैरे दुसऱ्या शहरात, देशात, छानशी मुलगी. फक्त आवरण बदलल्यासारखं नाही झालं का ते? आहे तशी परिस्थिती स्वीकारणं किंवा स्वतःला कामात गुंतवून घेणं वगैरे तात्पुरतं ठीक वाटेल त्याने, पण हे पुढे वाढत जाणार असं नाही वाटत तुला? अरे यालाच तर लाईफ जगणं म्हणतो ना आपण. मला नाही वाटत तसं. किंवा मग कथेला वेगळंच वळण देणारी फिक्शन कल्पना, नाहीतर शेवट मरण, नैसर्गिक, अपघाती किंवा आत्महत्या. नैसर्गिक अपघाती ठीक आहे पण आत्महत्या नको. आपल्याला नाही जमणार आत्महत्या. एवढा सुंदर जीव असा गमवायचा? स्वतःची केलेली असली तरी ती हत्याच असते. बरोबर म्हणतोस तू. नाही नको, आत्महत्या नकोच. तुला शोभणार पण नाही आत्महत्या केलेली, नाही का? बर मग मी बरं, चल मी निघतो. तू लिहिल्यानुसार मला पुढच्या प्रसंगात जावं लागेल. ठीक आहे.